बऱ्याच वर्षाची मागणी असलेल्या आराडी गिरीच्या हिंदू स्मशानभूमीच्या सोबितीकरणाच्या कामाची ग्रामीण विकास मंत्री जयेश साळगावकर यांच्या हस्तुकी सुरुवात झाली. लागीच 26 लाख रुपया खर्चून हे स्मशानभूमीत वेगवेगळी कामं करतले असे मंत्री साळगावकर यांनी यावेळी सांगले. या स्मशानभूमीच्या सोबितीकरणाच्या कामात कसली कामं करतले त्याच्या विषयीची माहिती मंत्री साळगावकर यांनी या वेळार दिली. कैलास मुक्ती धाम आराडीवाडो हंगासर क्रिमेटोरियम हिंदू क्रिमेटोरियम हे जे आयज हंगासर कामाचो शुभारंभ करता आणि ह्या कामाचो डिमांड बोथ फ्रॉम सांगोळा एक दोन वॉर्ड्स हंगासरले आमचो आदलो सरपंच बाबू वचरेक आसा तेजो वॉर्ड तशेंच ह्या वाटेन गिरी ह्या वाठारांचे सगळे आमचे लोक ही मसंडी यूज करता आणि त्यांचो डिमांड असलो की हंगासर काम जावचें रिनोवेशन जावचें थोडे तो रूम तो त्यांचा असा तो रूम मोडपाक पावला टेरेस असा पण त्याका क्रॅक्स डेव्हलप झाले असा ते क्रॅक्स लागून खंय तरी एक धोका थंयसर असलो जे भितर वावुरताले भितरले जोळो काढपाक म्हणून नाल्या आणि कित्याक लागून तशेंच ब्युटिफिकेशन हंगासर इतलो लोक असा त्या लोकांक हंगासर भितर ब्युटिफिकेशन करून सुविधा करून दिवपाची असो एक प्रस्ताव असलो तशेंच रिटेनिंग वॉल गोय बांधपाक जाय हंगासरलो आमचे जे पॅरिश आसा गिरी सांगोळा त्यांच्यांनी फुडें सरून आमच्या हिंदू क्रिमिनेटरांक जागो दिल्लो आसा एडिशनल आनी सायडीक हंगासर आमकां वाडून दिल्ली आसा तेंकां देव बरें करूं म्हणटा तशेंच वो आतां आमी हंगासर फूल तेजे पेवरींग इंटरनल पेवरींग न्यू सरणा भितर घालपाची एडिशनल तशेंच तेंचे 4 हितूनी तेजे डिवायड केल्ले आसा फॉर जे सगळ्या लोकांक तेंची सुविधा करून दिवपाक तेंच्यांनी तशें अरेंजमेंट हांगासर भितर करून दिले आसा ते अरेंजमेंट तेंचे सगळे सारके बरे भशेन करून दिवपाचे रिटेनिंग वॉल्स परते नवे रिटेनिंग वॉल्स बांदपाचे हे सगळे कामाचो आयज आमी शुभारंभ करता हेचो टोटल एस्टिमेट कॉस्ट जावन आसा 25,80,000. हे स्मशानभूमीचे वेवस्थापन जी संस्था चलयता ती कैलास मुक्तीधाम ही संस्था घडोवपा फाटली काणी हे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नायक हांणी सांगली. आनी बरीच वर्सां प्रलंबीत आशिल्लें हें काम मंत्री साळगांवकर हांणी फुडाकार घेवन तडीक व्हरूंक पावलां उखलिल्ले खातीर तांचे उपकार आठयले. भायल्या बाजारांची लाकडां 8-9 हजारांत दितात तींच हांगा 2,700 रुपयांत दितात म्हणपाची म्हायती तांणी दिली. तशेंच हांगा जी शेड बांदल्या ती उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद नायक हांणी दिल्ल्या खासदार निधींतल्यान उबी जाल्या अशें नायक हांणी सांगलें. आज कितल्या वर्सांची आमची ही मागणी आसली पण ही मागणी पैशा अभावी आम्ही ती पुरी करू शकलेले ना. आम्ही खूप प्रयत्न केले आमचे तुटपून जे आम्ही हंगासर जे किती एक संस्था आपण आम्ही स्थापन केली याचे कारण किती की ज्यांना आम्ही एक मयत हे घेऊन हंगासर येले त्यांना एक आमचा गिरीगावचो जो मनीस तो चडान सारखो म्हणजे सारखो गरीब सकाळी असले सांजे खावपाक ना अशा पद्धतीचो मनीस असलो आणि तो मयत झाल्या उपरांत त्याका हांगा हाडून जळयलो अक्षरशः त्याका ती हे माडाची चुट्टा घालून जळयलो आणि जेव्हा आम्ही दुसरे दीस एक मयत घेऊन येले त्या वक्तात तो अर्धवट स्थिती जळयला आमकां दिसलो. खंय तरी आमच्या हिंदू धर्मान आमच्याच भावाची अशी विटंबना जाता मेल्या सुद्धा मेल्या उपरांत सुद्धा विटंबना जाता ह्याच्या फुडें तशी विटंबना जावची न्हू म्हणून आम्ही पुढाकार घेऊन कितें तरी करूया म्हणून आम्ही म्हणजे हांव अशोक नायक सुधाकर कासकार अश्विन लोटलीकर आनंद पार्शेकर आपलो पांडुरंग लिंगोडकर अशी मंडळी आम्ही एकत्र येले आणि आम्ही ह्याच्यावर विचार केला की आम्ही एक संस्था स्थापन करूया आणि हंगासर जळो मयतांक जळोवपाचे जळ्याची व्यवस्था करूया जेणे करून असे आज जी ही विटंबना घडल्या तशी फुडें ह्याच्या फुडें केन्ना घडची न्हू याची आम्ही खबरदारी घेऊया जो गरीब असा त्याला फुकट देऊया फुकट घालू नये पण अशी विटंबना जावची न ह्या दृष्टीने आम्ही ही संस्था स्थापन केली. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकर म्हापशें.